फ्रेंड्स वेलकम टू त्रिशा एंड मॉम चैनल. ही बघा आमची त्रिशा आहे. वाजले संध्याकाळचे 7 आणि आमच्या त्रिशाला खायचंय पनीर. सो आम्ही आता पनीर बनवत आहोत. त्रिशा गेली होती गार्डनला फिरायला. गार्डन वरून फिरून आल्यात मॅडम. आता पनीरची फरमाईश केली आहे त्याच्यामुळे आता पनीर बनवायचं. हो चष्मा पण घेऊन आल्यात त्या. फ्रेंड्स मी आता बनवतीये पनीर, पनीर टिक्का, जो की माझा फेवरेट ग्रेव्ही मध्ये बघाही आहे. पनीर माखनवाला मिक्सची ग्रेव्ही. तो चला तर मग मी तुम्हाला सांगते कशी बनवायची आहे ती. ठीक आहे. टॉमॅटो आणि कांदा असे पेस्ट करून घेणार आहे. फक्त जे आहे ना टॉमॅटो घेते, तीनच टॉमॅटो घेतले. कांदा ऑप्शनल आहे, तुम्ही कांदा टाकू शकता, अदरवाइज नाही. आणि हे दूध आहे. दुधामध्ये आपल्याला मिक्स करायची ती ग्रेव्ही. आम्ही आणलेले पनीर त्याला मी वापरले. पूर्ण ग्रेव्ही यूज केलेली आहे. आम्ही दूध मिक्स करणार आहे याच्यामध्ये. तेवढं दूध टाकलेलं आहे. मस्त त्याची पेस्ट करून घेणार आहे आपण. ते घेतलेले एक आहे लाल तिखट, दुसरं आहे हळद आणि तिसरं आहे कांदा लसूण मसाला. होण्यासाठी ठेवलेलं आहे आपण. आता बघा आपण जिऱ्याला चांगला तडका बसून देणार आहे. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत सगळे मसाले. हे तीन मसाले ॲड करायचे आणि त्याच्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं. आता मस्त पैकी तेल शिजत जोपर्यंत. फ्रेंड्स आपलं पनीरचं आहे अमूल पनीर. हे आहे 250 ग्रॅम्स. ठीक आहे. आपण आता हे डायरेक्ट यूज करणार आहोत. आपण फ्राय नाही करणार आहोत त्याला. काही जण डीप फ्राय पण करून घेतात. तर ह्याला तुम्ही बघू शकता तेल सुटू राहिलेलं आहे. ते जितकं सुटेल तेवढं ते म्हणजे पूर्ण मसाला शिजतो असा याचा अर्थ होतो. त्याच्यामध्ये आपण आता जी पेस्ट होती जी आपली रेडीमेड ग्रेव्हीची पनीरची ती टाकणार आहोत. तर असं झालेलं आहे आपलं ग्रेव्ही. क्यूब्स आपण जरा छोटे कट करून घेतलेले आहेत. आपण आता नंतर पनीर ॲड करून राहिलेलं आहे. आपण ती रेडीमेड पनीरची ग्रेव्ही त्याच्यामध्ये टाकून देतो. कंप्लीट ग्रेव्ही टाकून मिक्सच घालून घ्यायचं झालं. आता मी आता पूर्ण ग्रेव्ही टाकायला कसं दिसून राहिलेलं आहे. आता आपण वरून कोथिंबीरची आहे ती गार्निश करून राहिलेलो आहोत. आणि असंच आता एक मंद आचेवरती 5 मिनिट्स आपल्याला ठेवायचं आहे पनीर. आणि मग पनीर रेडी होईल. रेडी झाल्यावर मला दाखवते. पण तेल सुटायला लागलेलं आहे आणि बघा ह्याच्यामध्ये तेल दिसू राहिलेलं आहे. आता मंद आचेवर ठेवलेलं आहे 5 मिनिट्स. आपण आता गॅस बंद करणार आहोत. मी आता उंडा मळून घेतलेलं आहे. आता मी पोळ्या टाकणार आहे. आता इथं माझा तवा तापून आलेला आहे. फ्रेंड्स माझी पोळी मी आता टाकलेली आहे. मी त्रिकोणी पोळी करते, मला गोळी पोळी काही येत नाही. पोळी भाजून झालेली आहे. दीदी कसं झालंय? छान आहे. आमची आता दीदी जेवणार आहे. दीदीला पनीर आवडलेलं आहे. दीदीच्या फरमाईशवर आम्ही पनीर बनवलेलं आहे. नक्की ना? ओके. तिचे पाय दुखतात त्याच्यामुळे जरा तिचे एक्सप्रेशन हे आहे, पण तिला आवडलेलं आहे. हे फ्रेंड्स बघा माझा फायनल चष्मा जो तुटला होता तो नीट झाला. आणि आम्ही आता नीट ठेवणार आहेत असं मला वाटत आहे. त्रिशाने पण सुद्धा आणलाय चष्मा. पप्पाचं दाखव. अरे पप्पा तू तू घालून दाखव ना. तूच घालून दाखव. मी घालून दाखवते. हा दाखव एक मिनिट पिल्लू. हे बघा हा तुझ्या पप्पाचा जेंट्स गॉगल टाईप आहे ना. मम्मी पप्पा स्विमिंग पूल मध्ये गेले. हो का? तुझा दाखव ना. तुझा माझा नीट झालेला आहे बघा. माझ्याची टब्बी. अरे वा. हो हो. सो होता माझा पनीर स्पेशल व्लॉग. फ्रेंड्स कसा वाटला सांगा. आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि हो पनीर मध्ये मीठ टाकले नाहीये, पण त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्या ग्रेव्हीत, सो मीठ टाकलेलं नाहीये. आवश्यकतेनुसार तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता.